त्रिपुर सुंदरी हा पुरणपोळीचा एक शाही प्रकार आहे. दिसायला सुंदर आणि चवीला मस्त. सगळं व्यवस्थित जमलं ना तर त्रिपुर सुंदरी अशी नाजूक तलम होते. चला बघूया कशी करायची. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. काल रात्री मी अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी बदाम स्वच्छ धुवून भिजवून ठेवले होते. ही साधारण 75 ग्रॅम डाळ आहे तर बदाम 60 ग्रॅमच्या आसपास आहेत. 60 ग्रॅममध्ये 47 बदाम बसलेत. हरभरा डाळ छान भिजली आहे, ती आता निथळून घेऊया. डाळ थोड्या उभट पातेल्यात काढू. डाळ मोजण्यासाठी हे छोटं बाऊल मी वापरलं आहे. आपल्या नेहमीच्या वाटीच्या ही अर्धी वाटी होते. आता याच मापाने आपण 3-4 बाऊल पाणी यात घालू. चिमूटभर हळद घालू. कुकरमध्ये खाली थोडं पाणी घालून त्यात डाळीचं पातेलं ठेवू. कुकर आधी मोठ्या गॅसवर ठेवू. 1 शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करून 4-5 शिट्ट्या होऊ देऊया. डाळ शिजतीये तोपर्यंत आपण भिजवलेले बदाम सोलून घेऊ. कडेचं साल असं काढलं की बाकीचा बदाम सोलायला सोपं जातं. आपण बदाम पाण्यातच ठेवून सोलतो आहे त्यामुळे ते कोरडे न पडता पटकन सोलता येतात. सोललेल्या बदामावर झाकण ठेवा म्हणजे बदाम सुकत नाहीत. सगळे बदाम सोलून झालेत, आपण त्याची मिक्सरवर बारीक पेस्ट करून घेऊया. गरजेप्रमाणे यात 2-3 टेबलस्पून पाणी वापरू शकता, पण पेस्ट मात्र एकदम स्मूथ झाली पाहिजे. त्यात अजिबात तुकडे राहायला नकोत. हे पहा, बदामाची छान स्मूथ पेस्ट तयार आहे. पुरणाच्या कुकरचा गॅस आपण बंद केला आहे. कुकरची वाफ दबती आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारीही करून घेतली आहे. त्रिपुर सुंदरी करण्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे. आता आपण यासाठी कणिक भिजवूया. 1 वाटी साधी चाळलेली कणिक घेऊ, तेवढाच म्हणजे 1 वाटी चाळलेला मैदा घेऊ. चिमूटभर मीठ आणि हळद घालू. चिमूटभर केशरही घालू. 1/2 टेबलस्पून तेल घालून थोडं मिक्स करू. लागेल तसं पाणी घालून रोजच्या पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तशी मऊसर कणिक भिजवून घेऊया. कोणत्याही पोळीची कणिक अशी छान जोर देऊन मळली आणि थोड्या वेळ ती भिजू दिली की पोळी छानच होते. यात आपण जी चिमूटभर हळद घातली आहे ना त्यामुळे पोळीला खूप सुंदर रंग येतो. केशरही कणकेत घातल्यामुळे पोळी सुंदर तर दिसतेच पण त्याचा स्वादही छान लागतो. कणकेचा असा गोळा वळला गेला की अजून थोडंसं तेल घालून कणिक अजून छान मळून घेऊया. बघा, आत्ताच हळदीचा रंग कसा खुलायला लागला आहे. नुसतं बघूनच कणकेचा मऊपणा जाणवतो आहे. आता कमीत कमी 2 तास कणिक झाकून ठेवूया. डाळीच्या कुकरची वाफ जिरली आहे. हे बघा, हळदीमुळे डाळीलाही किती सुंदर रंग आला आहे. या एवढ्याशा प्रमाणात वापरलेल्या हळदीमुळे रंग तर छान येतो पण हळदीचा स्वाद मात्र लागत नाही. मऊ शिजलेली डाळ रोळीत घालून निथळून घेऊ. निथळलेली डाळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालून बारीक करून घेऊ. पुरण बारीक करण्यासाठी पाहिजे तर तुम्ही पुरणयंत्र किंवा पुरणाची चाळणीही वापरू शकता. गुळगुळीत वाटलेलं पुरण जाड बोडाच्या पॅनमध्ये घालू. त्यात 1/2 वाटीहून थोडासा जास्त खवा घालू. हा साधारण 1/2 पाव खवा आहे. वाटलेली बदामाची पेस्ट घालून सगळं छान मिक्स करून घेऊ. आता आपण मध्यम गॅसवर मिश्रण शिजू देतोय. इंडक्शनचं टेम्परेचर मी आत्ता 800 ते 1000 इतकं ठेवलं आहे. 1 वाटी आणि वर 1-2 टेबलस्पून साखर घालू. ही साधारण 160 ग्रॅम साखर आहे. मला स्वतःला कमी गोड पुरणपोळी अजिबात आवडत नाही त्यामुळे मी इतकी साखर वापरली आहे, पण तुम्ही आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त साखर वापरू शकता. आपण थोडा वेळ झाकण ठेवून साखर विरघळू देऊया. 3-4 मिनटं झाली आहेत, आपण झाकण काढू. हे पहा, मिश्रण साखर विरघळून आधीपेक्षा थोडंसं पातळ झालं आहे. आता बारीक ते मध्यम गॅसवर हे असंच परतत राहूया. आपलं नेहमीचं पुरण असतं तितकंच घट्ट पुरण आपल्याला करायचं आहे. साधारण 12 ते 15 मिनिटं आपण पुरण परततो आहे. पुरण आता बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. 1/2 टीस्पून वेलची पावडर घालून ढवळून घेऊ. गॅस बंद करू. किंचित थंड झाल्यावर यात चमचा उभा करण्याची टेस्ट घेऊया. पुरणात चमचा असा उभा राहील इतपत पुरण घट्ट करायचं असतं म्हणजे ते बरोबर होतं. आता आपली त्रिपुर सुंदरीची सगळी तयारी झाली आहे. छोट्या परातीत थोडासा मैदा आणि त्याच्याहून तिप्पट तांदूळ पिठी घालून मिक्स करू.
साजूक तूप मायक्रोवेव्हमध्ये पातळ करून डब्यात ओतून ठेवू. याचं काय करायचं ते तुम्हाला नंतर दाखवते. हे पहा, पोळीची कणिक किती छान मऊ झाली आहे. पुरण आणि कणकेची कन्सिस्टन्सी म्हणजे घट्टपणा अगदी एकसारखा असला म्हणजे पुरण छान सहज कडेपर्यंत जातो. कणकेचा मोठ्या सुपारी एवढा गोळा घेऊन थोडा मळून घेऊ. दोन्ही हातांनी फिरवत फिरवत पातळ काठाची वाटी करून घेऊ. मध्यभागापेक्षा काठ पातळ असले की पोळी सगळीकडून एकसारखी होते. हे पहा, कशी छान वाटी तयार झाली आहे. आता कणकेच्या दुप्पट पुरणाचा गोळा घेऊन तो छान गोल करून वाटीत ठेवू. पुरण उजव्या हाताने खाली दाबायचं आणि वाटी डाव्या हाताने वर वाढवत न्यायची. मोदकाची टोकं जशी एकत्र आणतो ना, तशी पारीची टोकं एकत्र आणून एकजीव करायची. इथे जर गॅप राहिली तर लाटताना किंवा भाजताना पोळी फुटू शकते, त्यामुळे प्रत्येक स्टेपला काळजी घ्या. तयार उंडा मिक्स केलेल्या पिठात घोळवून घेऊ. अगदी अलगद हाताने पोळी लाटून घेऊ. ही पोळी चांगली जड असते, त्यामुळे फार मोठी न लाटता थोडी मध्यम आकारातच लाटू. हे पहा, सुबक लाटलेली पोळी तापलेल्या तव्यावर घालू. त्रिपूर सुंदरी फार मोठ्या गॅसवर भाजू नका, मध्यम ते लहान गॅसवर भाजा. खालून थोडी भाजली गेली की पोळी उलटवून घेऊ. हे बघा, कशी तलम अलवार झाली आहे पोळी. त्यावर थोडं तूप लावून घेऊ. परत पोळी उलटवून दुसऱ्या बाजूनेही तूप लावून हलक्या गुलाबी रंगावर पोळी भाजून घेऊ. आपली अप्रतिम चवीची त्रिपूर सुंदरी तयार आहे. पिठाची वाटी करणं अवघड वाटत असेल तर पोळी अशी थोडीशी लाटून त्यात पुरण भरून या अशा पद्धतीने उंडा तयार करून आधीसारखी पोळी लाटून घ्या. मला वाटी करण्याची पद्धत जास्त आवडते. हीसुद्धा पोळी आधीसारखी भाजून घेऊया. मी असे आधी पीठ आणि सारणाचे गोळे करून घेते, मग त्यातल्या काही पिठाच्या वाट्या करून त्यात पुरण भरून असे 7-8 उंडे करून घेते. मग पटापट पोळ्या लाटून भाजता येऊ शकतात. आपण याच पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घेतल्या आहेत. एवढ्या प्रमाणात लहान आकाराच्या 13-14 पोळ्या तयार झाल्या आहेत. या पोळ्या अशा पूर्ण तुपात बुडवून थोड्या निथळून घेऊन खाल्ल्या जातात. मी सगळ्या नाही पण काही पोळ्या अशा तुपात बुडवून घेणारे. अशा तुपात बुडवून घेतलेल्या पोळ्या चवीला अप्रतिम लागतात. बघा किती तलम सुंदर रेशमी पोळ्या झाल्या आहेत. आता येणाऱ्या होळीसाठी किंवा दुसऱ्या खास प्रसंगासाठी त्रिपूर सुंदरी नक्की करून बघा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.